आता तो त्या त्या मानसिकतेचा विचार विषय आहे. मी त्या धर्म, जात, पंथ, भाषा, मराठी, हिंदी सायडर या भानगडीत आम्ही पडत नाही. तुम्ही आम्हाला शेतकऱ्याचं सांगा, तुम्ही आम्हाला अपंग दिव्यांग बांधवाचं सांगा, तुम्ही जे वंचित आमचे बांधव असेल त्या संदर्भात सांगा. या सगळ्या प्रकरणामध्ये अधिक एक माला त्याच्यातून निघालेला, याच्यातून एक नवीन वाद निर्माण होऊ नये. जे काही एकंदरीत वक्तव्य थोर महापुरुषांबद्दल बोलल्या जातं ही अत्यंत वाईट आहे, दुर्दैवी आहे. आपण महापुरुषांबद्दल बोलतं एकतर नाव घेऊ नका, घेतलं तर ते सन्मानजनकच घेतल्या गेलं पाहिजे याची खबरदारी किमान नेत्या मंडळीनं घेणं फार महत्त्वाचं आहे. ते सध्या दिसत नाही. सर, भाऊ, राज्यपालांचं जे वक्तव्य झालं होतं त्यावर विरोधकांनी आणि ते म्हटलं की राज्यपालांना राज्यबंदी करावी किंवा महाराष्ट्रातून त्यांना हकालपट्टी करावी, तुम्ही काय म्हणणार? नाही, आता राज्यपाल तसे कोपऱ्यावरच राहतात, ते समुद्राच्या काठावर, पूर्ण मदत घेतात नाहीच आहे. त्याच्यानं आता वेगळी हकालपट्टी करायची गरज काय?